आपल्या भारतामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या सरकारला आपलं काम दाखवता येत नाही आणि म्हणून आज या देशामध्ये जातीजातींना धर्माधर्मांना भांडणात गुंतवण्याचं काम सरकारने सुरू केलं आहे. आज जे 5 वर्षात काय कामं केली हे सांगण्याचं काम करतायत. भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या योजना या UPA काँग्रेसच्या काळातल्या योजना आहेत, फक्त नावं बदललेली आहेत. आणि या देशामध्ये 100% विद्युतीकरणाचं श्रेय ते घेतात. 100% विद्युतीकरणाचं म्हणजे देशातली सगळी गावं जवळपास काँग्रेस UPA काळातच पूर्ण झालेली होती. शेवटचं एंड जे आहे 10-12 हजार गावांचं ते पूर्ण करून त्याचं श्रेय घेतात. अशीच सगळी कामं आहेत या देशामध्ये. राष्ट्रीय महामार्ग असतील, अनेक ठिकाणी घोषणा असतील, सगळीकडे उकरून ठेवलेले आहे, पण पैसे नाहीत म्हणून त्या ठिकाणी काम नाही. म्हणून तर रिझर्व्ह बँकेकडे नरेंद्र मोदी 3.5 लाख कोटी रुपये मागत होते, कारण त्यांनी नारळ पोडले. नुसतीच लोकांना प्रलोभनं आणि आश्वासनं दिली, त्या आश्वासनाची पूर्तता करायला सरकारकडे पैसे नाहीत. भारतातली जनता पेट्रोल आणि डिझेलच्या भावातनं केंद्र सरकारने जे पैसे मिळवले ते कधी विसरणार नाही. आज जगात पेट्रोल स्वस्त असताना, डिझेल स्वस्त असताना भारतीयांनीच फक्त डिझेल आणि पेट्रोल महागड्या दराने का घ्यावे या एका प्रश्नाचं उत्तर नरेंद्र मोदींनी आणि भाजपने द्यावं अशी भारतातल्या सगळ्यांची इच्छा आहे. 5-year चॅलेंज, आणखीन अनेक चॅलेंजेस भारतीय जनता पक्ष, कारण त्यांच्याकडे आता एवढी साधनं आहेत, सर्व मार्गांचा भडीमार मतदारांच्या शेवटच्या 6 महिन्यात होणार आहे आणि अनेक घोषणा अजून होणार आहेत. मी मला खात्री आहे की जसं 10% आरक्षण देण्यासाठी आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना घोषणा करण्यात आली, असाच प्रकार 2014 साली नरेंद्र मोदींनी भाषणात सांगितलेलं 50% आरक्षण हे चालणार नाही, देऊ शकत नाही, कारण सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर बंदी आणलेली आहे. तशा प्रकारची अनेक आश्वासनं आता भारतीय जनतेला पाहायला मिळतील. कदाचित शेवटी प्रत्येकाच्या खात्यावर 5-10 हजार रुपये वर्ग करायलाही नरेंद्र मोदी कमी करणार नाही, कारण या देशात येन केन मार्गाने सत्ता मिळवायला पाहिजे. सत्ता मिळवली नाही तर आपलं काही खरं नाही हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना चांगलं माहिती आहे.